जे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो 6 महिन्यापूर्वी जो उठाव केला होता, त्या उठावामध्ये 50 आमदार 13 खासदार लाखो शिवसैनिक त्यांच्या बरोबर गेले, त्याचा विजय काल झालेला आहे असं मला वाटतं. सर्व पुणेकरातले आमचे सर्व कार्यकर्ते अतिशय खुश आहे आणि वेगाने आमच्याकडे आमचे पक्ष प्रवेश होतात. साहेबांचा याच्यामध्ये सक्रिय राहतील का पुण्यामध्ये? पुण्यामध्ये साहेब या सगळ्या पक्ष बांधणीसाठी कधी कधी लक्ष घालतील या काय? तुम्ही बघितलं असेल गेले 6 महिन्यामध्ये, मागचं मला काढायचं नाही, पण या 6 महिन्यामध्ये पहिल्यांदा असे मुख्यमंत्री की अनेक वेळा या पुणे शहरामध्ये आलेले आहे. ज्या ज्यावेळी पुणे शहरामध्ये आले त्या त्यावेळी तुम्ही बघितलं असेल की मला वाटतं साताऱ्याला जात असताना चांदणी चौकामध्ये जे ट्रॅफिक झालं होतं, त्या ट्रॅफिक झाल्यानंतर ते स्वतः रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना आदेश काढले. आणि आज तुम्ही बघत असाल चांदणी चौकाचा काय इफेक्ट झाला आणि तिथली वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला. त्याचबरोबर धर्तीवर कात्रज चौकामध्ये अति जे त्या ठिकाणी ट्रॅफिकची व्यवस्था, तिथं ट्रॅफिक जाम होत होता, ते अनेक प्रश्न प्रंबलित होते. त्यावेळेस नमेश बाबर असतील, त्यांच्या कात्रज विकास आघाडीने ज्यावेळेस आंदोलन केलं, कोणताही आत्तापर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी बघितलं नाही की जे लाईव्ह बोलले, डायरेक्ट नागरिकांसंग संवाद साधला आणि त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांनी आंदोलन सोडलं आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी कामाला वेग आला. म्हणजे असा मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्र राज्याला लाभला, त्याचा अर्थ पुणे शहरामध्ये त्यांचं जातीने लक्ष आहे. आणि येणारी कसबा पोटनिवडणूक आहे, त्यामध्ये त्यांनी स्वतः लक्ष घातलं. येणाऱ्या 20 तारीख आणि 21 तारीखला स्वतः CM साहेब पुण्यामध्ये असतील आणि तुम्ही त्या पद्धतीनेचे काम या ठिकाणी चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे स्वप्न बाळासाहेबांचं स्वप्न होतं की ज्या शहरामध्ये माझा जन्म झाला त्या शहरातल्या पुणे महानगरपालिकेत एकदा तरी भगवा ध्वज फडकला पाहिजे. तेच कार्य आज आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून महायुतीचा झेंडा पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. पण अजूनही जुने शिवसेनेचे कार्यकर्ते, बाकीचे काय ते यांचं आपल्या नवीन पक्षामध्ये मन वळवण्यासाठी किंवा काय याचे प्रयत्न वगैरे होतील का? बरेच जण यायला इच्छुक आहे, पण मी मागाशी सांगितलं की जे जुने आलेत त्यांच्या कुठेही अन्याय झाला नाही पाहिजे. त्यामुळे बरेच जण इच्छुक आहे. तुम्हाला येणारे 8 दिवसातच कळेल किती जण येणार आहे, काय येणार, किती नगरसेवकांचा प्रवेश आहे, ते तुम्हाला येणारी पोटनिवडणूक होते मग तुम्हाला कळेल की कोण कोण येते, काय काय येते. आगामी पालिका निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचं पुण्यातील कसं कामकाज असणार आहे आणि साहेबांचं कितपत याच्यामध्ये सहकार्य लागेल? मला वाटतं पोटनिवडणूक झाल्यानंतर आमच्या या मध्यवर्ती कार्यालयाचं शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचं ओपनिंग या ठिकाणी होईल. हे मध्यवर्ती कार्यालय शहर आणि जिल्ह्याचं कार्यालय आहे. ह्या कार्यालयातून संपूर्ण प्रभागवाईज म्हणजे पुणे महानगरपालिकेतले जेवढे प्रभाग आहेत त्याचे बूथवाईज काम चालू आहे, याद्यावर काम चालू आहे, तर गटप्रमुखावर काम चालू आहे, हजेरी प्रमुखावर काम चालू आहे. सर्व कामं आमच्या वॉररूममधनं 26 तारखेनंतर या ठिकाणी चालू होणार आहे. आणि आम्ही संपूर्ण पुणे शहरातले जे जे आमचे इच्छुक उमेदवार आहे त्यांची या ठिकाणून त्यांचं मार्केटिंग, त्यांचं सर्व कामं, त्याचबरोबर युतीने घेतलेले सरकारचे निर्णय असतील, सर्व कामं असतील, हे आम्ही पुणेकरांपर्यंत ह्या वॉररूमच्या माध्यमातून सर्वकडे पोहोचवत आणि सर्वसामान्य जनतेतला मुख्यमंत्री आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचा खूप ओढा आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांक आहे, त्याचं नक्कीच फळ येणाऱ्या पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला निवडणुकीमध्ये दिसत. कालच निवडणूक आयोगाचा निकाल आलेला आहे, शिवसेनेचं चिन्ह तुम्हाला मिळालं आहे, एकीकडे आनंद पण आहे, दुसरीकडे दुःख वाटतंय का की बाळासाहेब तुमच्यासोबत नाही आहेत किंवा ठाकरे तुमच्यासोबत नाही आहेत? सर्वात प्रथम काल जे न्यायालयाने जो निर्णय दिला की शिंदे साहेबांच्या शिवसेनेला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे जो न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचं सर्वात प्रथम मी स्वागत करतो. आणि तुम्ही बोलले की बाळासाहेब तुमच्याबरोबर आहे का, कायम आमच्या हृदयामध्ये बाळासाहेब नेहमी आहे. त्यांचा आदर्श आणि धर्मवीर आनंदीकरांचा आदर्श आणि त्यांचा वारसा घेऊन
जे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो 6 महिन्यापूर्वी जो उठाव केला होता, त्या उठावामध्ये 50 आमदार 13 खासदार लाखो शिवसैनिक त्यांच्या बरोबर गेले, त्याचा विजय काल झालेला आहे असं मला वाटतं. पुण्यामध्ये आपलं पक्ष स्थापन झाल्याच्या नंतर जे ज्या पद्धतीने कार्यकर्ते म्हणा किंवा अजून मोठ्या प्रमाणामध्ये होणं गरजेचं होतं, ती परिस्थिती सध्या तरी दिसत नाही आहे, पण यापुढे त्याचं काय मार्गी लागेल? पक्ष स्थापन होऊन साहेबांनी शिंदे साहेबांनी उठाव केल्यानंतर 6 महिन्यामध्ये 8ही मतदारसंघामध्ये उपशहर प्रमुखापासून तर शाखा प्रमुखापर्यंत नियुक्ती झालेल्या आहेत. 6 महिन्यामध्ये मला वाटतं 15 ते 20 वर्ष लोकांना लागतात स्वतःचं मध्यवर्ती कार्यालय उभारायला. आम्ही 6 महिन्यात अत्याधुनिक असं मध्यवर्ती कार्यालय, तुम्ही ज्या कार्यालयात बसलं ना ते अत्याधुनिक कार्यालय या ठिकाणी उभं केलेलं आहे. CM टीम पुणे या नावाने आमची 10 जणांची टीम या तिथून मार्केटिंग करते, सर्व करते, आणि आमच्या सर्व भागामध्ये सर्व निवडणुकीच्या तयारीचे नियमाने सर्व उमेदवार आमचे काय आहे, त्या असं पुढेही पक्षबांधणी झाली नाही. अनेक जणी चूक आहे, कारण ते जे जुने आमच्याकडे आले त्यांच्या पुढेही या ठिकाणी अन्याय होणार नाही. अजून बरेच जण नगरसेवक संपर्कात आहे, विविध पक्षाचे कार्यकर्ते संपर्कात आहे, त्यांचे बी लवकरात लवकर सर्वांचा प्रवेश येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला झालेला दिसेल. पण जी 6 महिन्यात पक्षबांधणी करायची होती ना, अतिशय वेगाने पक्षबांधणी या ठिकाणी झाली, कारण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं कार्य आणि ते सर्वसामान्य जनतेला ज्या पद्धतीने काम करतात त्या कार्यपद्धतीवर सर्व पुणेकरातले आमचे सर्व